असे अनेक वायदे मोदी सरकारने केले होते 2022 पर्यंत, परंतु त्या वायद्याचा आज काय झालं हा प्रश्न भारताची जनता त्यांना विचारत आहे. 2022 हा वर्ष संपण्यासाठी मित्रांनो काही तास शिल्लक आहेत आणि 2022 अंती मोदी सरकारने, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आपल्याला काय काय वायदा केला होता त्याच्यातल्या प्रमुख वायद्यांची आठवण मी आज आपल्याला करून देणार आहे. ह्या देशाचं सकल उत्पन्न 10% 2022 अंती जाईल असं मोदी सरकार म्हणालं होतं, ते आज 6.5% आहे. ह्या देशातल्या सर्व नागरिकांना स्वतःच्या हक्काचं निवास हे 2022 अंती मिळेल तशी आज परिस्थिती नाही. ह्या देशातल्या कास्तकाराला, शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट होईल असंही मोदी सरकारने सांगितलं होतं, तशी परिस्थिती नाही. या देशातनं कुपोषण पूर्णपणे 2022 पर्यंत संपेल असंही मोदी सरकार म्हणालं होतं, तशी परिस्थिती नाही. या देशामध्ये गुंतवणुकीचे दर हे 36% 2022 अंती जाईल, परंतु तशी परिस्थिती राहिलेली नाही. असे अनेक वायदे मोदी सरकारने केले होते 2022 पर्यंत, परंतु त्या वायद्याचं आज काय झालं हा प्रश्न भारताची जनता त्यांना विचारत आहे. मोदी सरकारचं निवडणुकीकडेच फक्त लक्ष असतं, जे वायदे केले जातात ते पूर्णत्वाकडे नेण्याकडे त्यांचं कितपर्यंत लक्ष आहे हे आता देशातल्या जनतेने ठरवावं.